नमस्कार मित्रांनो, मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण मराठी व्याकरणामधील काळ व काळाचे प्रकार यावर आधारित प्रश्नोत्तरे पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये काळ व काळाचे प्रकार यावर आधारित 100 प्रश्न दिलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न विविध स्पर्धा परीक्षेमध्ये आलेली आहेत, सोबतच त्यांची उत्तरे सुद्धा दिलेली आहे। हे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला 3 सेकंदाचा वेळ दिलेला आहे। आपल्याला वेळ पुरेसा नसेल तर आपण पॉज करून व्हिडिओ पाहू शकता, सोबतच कमेंट मध्ये उत्तर सुद्धा पाठवू शकता। या व्हिडिओ मध्ये दिलेले सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला काळ व काळाच्या प्रकाराची सविस्तर माहिती असली पाहिजे। यासाठी वर आय बटन मध्ये किंवा खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेले आहे, त्यावर जाऊन आपण माझे व्हिडिओ पाहू शकता। चला तर सुरुवात करूया व्हिडिओला। सुमन झाडाला पाणी घालत होती, या वाक्यातील काळ खालीलपैकी कोणता? अ अपूर्ण भूतकाळ, ब साधा भूतकाळ, क पूर्ण भूतकाळ, ड रीती भूतकाळ। उत्तर अ अपूर्ण भूतकाळ। यापुढे मुले आपला अभ्यास उत्तम प्रकारे करीत राहतील, या वाक्यातील काळ ओळखा। अ वर्तमान काळ, ब भविष्यकाळ, क भूतकाळ, ड रीती भविष्यकाळ। उत्तर ड रीती भविष्यकाळ। त्याने अभ्यास केला, या वाक्याचे चालू वर्तमान काळी रूप लिहा। अ तो अभ्यास करत आहे, ब त्याने अभ्यास करावा, क तो अभ्यास करतो, ड तो अभ्यास करीत असतो। उत्तर अ तो अभ्यास करत आहे। पंतप्रधान नुकतेच दौऱ्यावरून आलेले आहेत, या वाक्यातील काळ ओळखा। अ चालू वर्तमान काळ, ब भविष्यकाळ, क पूर्ण भूतकाळ, ड पूर्ण वर्तमान काळ। उत्तर ड पूर्ण वर्तमान काळ। पुढील गटातील भूतकाळाचे योग्य क्रियापद ओळखा। अ उठतो, ब उठला, क उठेल, ड उठत असतो। उत्तर ब उठला। पुढील वाक्यांपैकी वर्तमान काळी वाक्य ओळखा। अ गीता पुण्याला जाते, ब गीता पुण्याला गेली, क गीता पुण्याला जाईल, ड गीता पुण्याला गेली होती। उत्तर अ गीता पुण्याला जाते। मी निबंध लिहित असे, या वाक्यातील काळ ओळखा। अ रीती वर्तमान काळ, ब रीती भूतकाळ, क अपूर्ण भूतकाळ, ड रीती भविष्यकाळ। उत्तर ब रीती भूतकाळ। चिमणी घरटे बांधत होती, या वाक्यातील काळ ओळखा। अ अपूर्ण भूतकाळ, ब पूर्ण भूतकाळ, क अपूर्ण भविष्यकाळ, ड अपूर्ण वर्तमान काळ। उत्तर अ अपूर्ण भूतकाळ। त्याने निबंध लिहिला, या वाक्याचे साधे वर्तमान काळी रूप लिहा। अ तो निबंध लिहील, ब तो निबंध लिहित असेल, क तो निबंध लिहितो, ड तो निबंध लिहित जाईल। उत्तर क तो निबंध लिहितो। मजूर रस्ता ओलांडत आहेत, या वाक्यातील काळ कोणता ते ओळखा। अ रीती वर्तमान काळ, ब अपूर्ण वर्तमान काळ, क पूर्ण वर्तमान काळ, ड
साधा वर्तमान काळ. उत्तर ब अपूर्ण वर्तमान काळ. सुनील क्रिकेट उत्तम खेळेल या वाक्यातील काळ ओळखा. अ भविष्यकाळ, ब अपूर्ण भूतकाळ, क वर्तमान काळ, ड भूतकाळ. उत्तर अ भविष्यकाळ. बाळ दररोज शाळेत जाते या वाक्याचे अपूर्ण भूतकाळी वाक्य करा. अ बाळ दररोज शाळेत जात असेल. ब बाळ दररोज शाळेत गेला. क बाळ दररोज शाळेत जाई. ड बाळ दररोज शाळेत जात होता. उत्तर ड बाळ दररोज शाळेत जात होता. तो नेहमीच उशिरा येत असतो या वाक्यातील काळ ओळखा. अ साधा वर्तमान काळ, ब रीति भविष्य काळ, क पूर्ण भूतकाळ, ड रीति वर्तमान काळ. उत्तर ड रीति वर्तमान काळ. गीताने आंबा खाल्ला या वाक्यातील काळ ओळखा. अ भूतकाळ, ब वर्तमान काळ, क पूर्ण भूतकाळ, ड भविष्यकाळ. उत्तर अ भूतकाळ. रीति वर्तमान काळ असलेले वाक्य शोधा. अ मी लेखन करीत असतो. ब मी व्यायाम केला आहे. क मी पुस्तक वाचित असे. ड यापैकी नाही. उत्तर अ मी लेखन करीत असतो. मी निबंध लिहित असे या वाक्यातील काळ कोणता. अ रीति वर्तमान काळ, ब रीति भूतकाळ, क रीति भविष्यकाळ, ड अपूर्ण भूतकाळ. उत्तर ब रीति भूतकाळ. मी कादंबरी वाचत होतो या वाक्याचा काळ ओळखा. अ अपूर्ण भूतकाळ, ब पूर्ण भूतकाळ, क रीति भूतकाळ, ड रीति वर्तमान काळ. उत्तर क रीति भूतकाळ. सूर्य पूर्वेला उगवेल या वाक्याचा रीति वर्तमान काळ करा. अ सूर्य पूर्वेला उगवत असेल. ब सूर्य पूर्वेला उगवत असतो. क सूर्य पूर्वेला उगवत आहे. ड सूर्य पूर्वेला उगवणार. उत्तर ब सूर्य पूर्वेला उगवत असतो. तिचे जीवन उदास झाले या वाक्यातील काळ ओळखा. अ पूर्ण वर्तमान काळ, ब साधा भूतकाळ, क अपूर्ण भूतकाळ, ड पूर्ण भविष्यकाळ. उत्तर ब साधा भूतकाळ. पुढील गटातील भविष्यकाळाचे योग्य क्रियापद ओळखा. अ गेला, ब जातो, क जाईन, ड गेला होता. उत्तर क जाईन. पुढील वाक्यांमधून भूतकाळातील वाक्य ओळखा. अ मेघा मराठी शिकवते. ब मेघा मराठी शिकवेल. क मेघा मराठी शिकवत असेल. ड मेघाने मराठी शिकवले. उत्तर ड मेघाने मराठी शिकवले. कोल्हा निघून जाईल या वाक्यातील काळ ओळखा. अ भूतकाळ, ब वर्तमान काळ, क साधा भूतकाळ, ड भविष्यकाळ. उत्तर ड भविष्यकाळ. जगी सर्व सुखी असा कोण आहे या वाक्यातील काळ ओळखा. अ अपूर्ण वर्तमान काळ, ब
साधा वर्तमान काळ, क पूर्ण वर्तमान काळ, ड साधा भूतकाळ। उत्तर ब साधा वर्तमान काळ। गाय दूध देईल काय हे वाक्य वर्तमान काळात करा। अ गाय दूध देते, ब गाय दूध देत असते, क गाय दूध देते काय, ड गाय दूध देऊ शकते। उत्तर क गाय दूध देते काय, समुद्राच्या लाटा उसळत असतात। या वाक्याचा काळ ओळखा। अ रीती भूतकाळ, ब रीती वर्तमान काळ, क साधा वर्तमान काळ, ड अपूर्ण वर्तमान काळ। उत्तर ब रीती वर्तमान काळ। पुढील गटातील भूतकाळाचे योग्य क्रियापद ओळखा। अ गडगडते, ब गडगडे, क गडगडत आहे, ड गडगडले। उत्तर ड गडगडले। भविष्यकाळ दर्शविणारे वाक्य ओळखा। अ मी निबंध लिहितो, ब मी निबंध लिहीन, क मी निबंध लिहिला, ड मी निबंध लिहित असेल। उत्तर ब मी निबंध लिहीन। आम्ही पेपर सोडवित होतो या वाक्यातील काळ ओळखा। अ पूर्ण भूतकाळ, ब पूर्ण भविष्यकाळ, क चालू भूतकाळ, ड रीती भूतकाळ। उत्तर क चालू भूतकाळ। पुढील गटातील वर्तमान काळाचे योग्य क्रियापद ओळखा। अ जिंकते, ब जिंकले, क जिंकू, ड जिंकेन। उत्तर अ जिंकते। अपूर्ण भविष्यकाळातील वाक्य कोणते। अ आईने देवपूजा केली असेल, ब आई देवपूजा करीत होती, क आई देवपूजा करीत असेल, ड आई देवपूजा करीत आहे। उत्तर क आई देवपूजा करीत असेल। दिवसभर पावसाची रिपरिप चालू आहे। या वाक्याचा काळ ओळखा। अ भविष्यकाळ, ब वर्तमान काळ, क भूतकाळ, ड अपूर्ण वर्तमान काळ। उत्तर ड अपूर्ण वर्तमान काळ। चिमणी घरटे बांधत होती या वाक्याचा काळ कोणता। अ पूर्ण भूतकाळ, ब चालू भूतकाळ, क भविष्यकाळ, ड अपूर्ण भूतकाळ। उत्तर ड अपूर्ण भूतकाळ। रीती वर्तमान काळात असलेले वाक्य ओळखा। अ मी व्यायाम केला आहे, ब मी लेखन करीत असतो, क मी पुस्तक वाचित असे, ड मी लेखन करीत राहीन। उत्तर ब मी लेखन करीत असतो। सीमाची बडबड चालू आहे। या वाक्याचा काळ कोणता। अ अपूर्ण वर्तमान काळ, ब पूर्ण भविष्यकाळ, क रीती भूतकाळ, ड अपूर्ण भूतकाळ। उत्तर अ अपूर्ण वर्तमान काळ। पुढील गटातील भविष्यकाळाचे योग्य क्रियापद ओळखा। अ सुटला, ब सुटत आहे, क सुटेल, ड सुटला होता। उत्तर क सुटेल। पुढील पैकी भूतकाळी नसणारे वाक्य ओळखा। भूतकाळी नसणारे। अ मी दररोज व्यायाम करीन, ब राजू मामाच्या गावाला गेला,
हो सकाळीच बाबा कामाला गेले. ड कार्यक्रमाची तयारी केली होती. उत्तर अ मी दररोज व्यायाम करीन. रघु काम करीत असे. या वाक्यातील काळ कोणता? अ पूर्ण भविष्यकाळ, ब अपूर्ण भूतकाळ, क पूर्ण वर्तमान काळ, ड अपूर्ण भविष्यकाळ. उत्तर ड अपूर्ण भविष्यकाळ. मी आता व्यायाम करीत आहे. या वाक्यात असलेला काळ ओळखा. अ भूतकाळ, ब भविष्यकाळ, क पूर्ण भूतकाळ, ड चालू वर्तमान काळ. उत्तर ड चालू वर्तमान काळ. रीती वर्तमान काळ असलेले वाक्य ओळखा. अ मी लेखन करीत असतो. ब मी व्यायाम केला आहे. क मी पुस्तक वाचत असे. ड मी लेखन करीत राहीन. उत्तर अ मी लेखन करीत असतो. सीता अभ्यास करीत आहे. या वाक्यातील काळ ओळखा. अ अपूर्ण वर्तमान काळ, ब रीती वर्तमान काळ, क पूर्ण वर्तमान काळ, ड साधा वर्तमान काळ. उत्तर अ अपूर्ण वर्तमान काळ. खालीलपैकी व्याकरणातील काळ कोणता ते ओळखा. अ सायंकाळ, ब दुष्काळ, क भूतकाळ, ड सुकाळ. उत्तर क भूतकाळ. पुढील वाक्यांपैकी भविष्यकाळी वाक्य ओळखा. अ आईने सर्वांना खाऊ वाटला. ब आई सर्वांना खाऊ वाटत होती. क आई सर्वांना खाऊ वाटप करील. ड आई सर्वांना खाऊ वाटत असते. उत्तर क आई सर्वांना खाऊ वाटप करील. सुनीलने पोहण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. या वाक्याचा काळ ओळखा. अ वर्तमान काळ, ब भूतकाळ, क भविष्यकाळ, ड साधा काळ. उत्तर ब भूतकाळ. दिवसभर पाऊस सुरूच आहे. या वाक्यातील काळ ओळखा. अ पूर्ण भूतकाळ, ब चालू भूतकाळ, क भविष्यकाळ, ड साधा वर्तमान काळ. उत्तर ड साधा वर्तमान काळ. साध्या भविष्यकाळाचे वाक्य सांगा. अ त्याचे श्रम कमी आहेत. ब त्याचे श्रम कमी होतात. क त्याचे श्रम कमी होते. ड त्याचे श्रम कमी होतील. उत्तर ड त्याचे श्रम कमी होतील. मी पुस्तक वाचत असे. या वाक्यातील काळ ओळखा. अ रीती भूतकाळ, ब रीती वर्तमान काळ, क साधा भूतकाळ, ड पूर्ण भूतकाळ. उत्तर ब रीती वर्तमान काळ. मी छावा ही कादंबरी वाचेन. या वाक्यात असलेला काळ कोणता? अ पूर्ण भविष्यकाळ, ब साधा भविष्यकाळ, क अपूर्ण भविष्यकाळ, ड रीती भविष्यकाळ. उत्तर ब साधा भविष्यकाळ. पुढील वाक्यांपैकी वर्तमान काळी वाक्य ओळखा. अ मी स्पर्धेत भाग घेतला आहे. ब मी स्पर्धेत भाग घेणार. क मी स्पर्धेत भाग घेतला. ड मी स्पर्धेत भाग घेतला होता.
उत्तर अ मी स्पर्धेत भाग घेतला आहे. समृद्धी गावाला पोहोचली असेल. या वाक्यात असलेला काळ कोणता? अ रीति भविष्यकाळ, ब साधा भविष्यकाळ, क पूर्ण भविष्यकाळ, ड अपूर्ण भविष्यकाळ. उत्तर क पूर्ण भविष्यकाळ. ऐतिहासिक घटना भूतकाळात घडलेली असली तरी ती आपण रिकामी जागा काळात सांगतो. अ वर्तमान, ब भविष्य, क भूत, ड यापैकी नाही. उत्तर अ वर्तमान. पुढील वाक्यातील भविष्यकाळातील वाक्य ओळखा. अ पवनने व्यायाम केला. ब पवन व्यायाम करतो. क पवन व्यायाम करेल. ड पवन व्यायाम करीत होता. उत्तर क पवन व्यायाम करेल. लता दीदी सुरेल भावगीत गात होत्या. या वाक्यातील काळ ओळखा. अ पूर्ण भूतकाळ, ब साधा भूतकाळ, क अपूर्ण भूतकाळ, ड रीति भूतकाळ. उत्तर क अपूर्ण भूतकाळ. रीति भविष्यकाळ असलेले वाक्य ओळखा. अ मी उद्या जाईन. ब मी गोष्ट लिहिलेली असेल. क मी उद्या पोहोचलो असेल. ड मी पुस्तक वाचत जाईन. उत्तर ड मी पुस्तक वाचत जाईन. मी पत्र लिहिते. या वाक्यात असलेला काळ कोणता? अ साधा वर्तमान काळ, ब अपूर्ण वर्तमान काळ, क पूर्ण वर्तमान काळ, ड रीति वर्तमान काळ. उत्तर अ साधा वर्तमान काळ. खालील पैकी अपूर्ण वर्तमान काळातील क्रियापद कोणते? अ बागडते, ब बागडत असते, क बागडत आहेत, ड बागडली आहेत. उत्तर क बागडत आहेत. रीति भूतकाळ असलेले वाक्य ओळखा. अ मी अभ्यास करीत असतो. ब मी व्यायाम करीत असे. क तुम्ही थांबा मी येतो. ड मी पुस्तक वाचत होतो. उत्तर मी व्यायाम करीत असे. सुधा नाशिकला गेली असेल. या वाक्यातील काळ खालील पैकी कोणता? अ साधा भविष्यकाळ, ब अपूर्ण भविष्यकाळ, क पूर्ण भविष्यकाळ, ड साधा वर्तमान काळ. उत्तर क पूर्ण भविष्यकाळ. रोहनने आपले शिक्षण पूर्ण केले. या वाक्यातील काळ ओळखा. अ वर्तमान काळ, ब भूतकाळ, क भविष्यकाळ, ड साधा काळ. उत्तर ब भूतकाळ. पुढील वाक्यांपैकी वर्तमान काळी वाक्य ओळखा. अ मी माझे पुस्तक उघडले होते. ब मी माझे पुस्तक उघडते. क मी माझे पुस्तक उघडीन. ड मी माझे पुस्तक उघडले. उत्तर आहे ब मी माझे पुस्तक उघडते. तिचे जीवन उदार झाले. या वाक्यातील काळ ओळखा. अ पूर्ण वर्तमान काळ, ब पूर्ण भूतकाळ, क पूर्ण भविष्यकाळ, ड अपूर्ण भूतकाळ. उत्तर ब पूर्ण भूतकाळ. खाली दिलेल्यापैकी व्याकरणातील काळ कोणता ते ओळखा. अ सायंकाळ, ब दुष्काळ,
क भूतकाळ, ड सुकाळ। उत्तर क भूतकाळ। पुढील वाक्यांपैकी भूतकाळी वाक्य ओळखा। अ माझ्या यशाने सर्वजण सुखावतील। ब माझ्या यशाने सर्वजण सुखावतात। क माझ्या यशाने सर्वजण सुखावले। ड माझ्या यशाने सर्वजण सुखावले आहेत। उत्तर क माझ्या यशाने सर्वजण सुखावले। आपण चमचमणाऱ्या चांदण्यांची शोभा पाहायला जाऊया। या वाक्यातील काळ ओळखा। अ वर्तमान काळ, ब भविष्य काळ, क भूतकाळ, ड साधा काळ। उत्तर ब भविष्य काळ। राधिका स्वयंपाक करत होती। या वाक्यात असलेला काळ कोणता? अ रीती भूतकाळ, ब साधा भूतकाळ, क अपूर्ण भूतकाळ, ड पूर्ण भूतकाळ। उत्तर क अपूर्ण भूतकाळ। रीती वर्तमान काळाचे वाक्य ओळखा। अ मी लेखन करीत राहीन, व मी लेखन केले आहे, क माझे लेखन झाले आहे, ड मी लेखन करीत असतो। उत्तर ड मी लेखन करीत असतो। कितीतरी वेळ मी ते पाहत उभी असायची। या वाक्यातील काळ ओळखा। अ भविष्यकाळ, व वर्तमान काळ, क भूतकाळ, ड साधा काळ। उत्तर क भूतकाळ। ती पहा बस आली। या वाक्यातील काळ कोणता? अ अपूर्ण भूतकाळ, ब साधा भूतकाळ, क पूर्ण वर्तमान काळ, ड अपूर्ण वर्तमान काळ। उत्तर ब साधा भूतकाळ। पुढील वाक्यांपैकी भविष्यकाळी वाक्य ओळखा। अ मुलांनी शाळेची सफाई केली। ब मुले शाळेची सफाई करीत असतील। क मुलांनी शाळेची सफाई केली होती। ड मुले शाळेची सफाई करतात। उत्तर ब मुले शाळेची सफाई करीत असतील। क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते असे जेव्हा समजते तेव्हा रिकामी जागा असतो। अ वर्तमान काळ, ब भूतकाळ, क भविष्यकाळ, ड यापैकी नाही। उत्तर अ वर्तमान काळ। आम्ही दररोज पहाटे खेळत असू। या वाक्यातील काळ कोणता? अ रीती वर्तमान काळ, ब रीती भूतकाळ, क पूर्ण भविष्यकाळ, ड पूर्ण भूतकाळ। उत्तर ब रीती भूतकाळ। पुढील वाक्यांपैकी भविष्यकाळी वाक्य ओळखा। अ आम्ही क्रिकेट खेळलो। ब आम्ही क्रिकेट खेळू। क आम्ही क्रिकेट खेळलो। ड आम्ही क्रिकेट खेळत असू। उत्तर ब आम्ही क्रिकेट खेळू। सुनील टीव्ही पाहत असेल। या वाक्यात असलेला काळ कोणता? अ अपूर्ण भविष्यकाळ, ब साधा भविष्यकाळ, क पूर्ण भविष्यकाळ, ड रीती भविष्यकाळ। उत्तर अ अपूर्ण भविष्यकाळ। मी पत्र लिहित असेल। या वाक्यातील काळ ओळखा। अ साधा भविष्यकाळ, ब रीती भविष्यकाळ, क पूर्ण भविष्यकाळ, ड अपूर्ण भविष्यकाळ।
उत्तर ड अपूर्ण भविष्यकाळ। पुढील वाक्यांपैकी भूतकाळी वाक्य ओळखा। अ मला नाटक पाहायला आवडते। ब मला नाटक पाहायला आवडेल। क मी नाटक पाहिले। ड मी नाटक पाहणार आहे। उत्तर क मी नाटक पाहिले। अंकुर चित्रे काढत असे। या वाक्याचा काळ ओळखा। अ भूतकाळ, ब भविष्यकाळ, क रीतिभूतकाळ, ड अपूर्ण भूतकाळ। उत्तर क रीतिभूतकाळ। दिवसभर पावसाची रिपरिप चालू आहे। या वाक्याचा काळ ओळखा। अ अपूर्ण वर्तमान काळ, ब पूर्ण वर्तमान काळ, क रीति वर्तमान काळ, ड अपूर्ण भूतकाळ। उत्तर अ अपूर्ण वर्तमान काळ। पुढील वाक्यांपैकी भूतकाळी वाक्य ओळखा। अ सर कवितेला चाल लावतात। ब सर कवितेला चाल लावतील। क सरांनी कवितेला चाल लावली। ड सरांनी कवितेला चाल लावली असेल। उत्तर क सरांनी कवितेला चाल लावली। जगी सर्व सुखी असा कोण आहे। या वाक्यातील काळ खालीलपैकी कोणता। अ वर्तमान काळ, ब भविष्यकाळ, क भूतकाळ, ड अपूर्ण भूतकाळ। उत्तर अ वर्तमान काळ। मी पत्र लिहित असेल। या वाक्यातील काळ ओळखा। अ रीति भविष्यकाळ, ब अपूर्ण भविष्यकाळ, क पूर्ण भविष्यकाळ, ड साधा भविष्यकाळ। उत्तर ब अपूर्ण भविष्यकाळ। पुढील वाक्यांपैकी वर्तमान काळी वाक्य ओळखा। अ ताईने चित्र रेखाटले। ब ताई चित्र रेखाटत असेल। क ताई चित्र रेखाटेल। ड ताई चित्र रेखाटते। उत्तर ड ताई चित्र रेखाटते। क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडली असे जेव्हा समजते तेव्हा रिकामी जागा असतो। अ वर्तमान काळ, ब भूतकाळ, क भविष्यकाळ, ड यापैकी नाही। उत्तर ब भूतकाळ। सुधा लगोरी खेळत आहे। या वाक्यात असलेला काळ कोणता। अ रीति वर्तमान काळ, ब साधा वर्तमान काळ, क अपूर्ण वर्तमान काळ, ड पूर्ण वर्तमान काळ। उत्तर क अपूर्ण वर्तमान काळ। निर्मला किराणा आणते। या वाक्याचे भूतकाळी वाक्य ओळखा। अ निर्मला किराणा आणत असते। ब निर्मला किराणा आणेल। क निर्मलाने किराणा आणला आहे। ड निर्मला किराणा आणत असे। उत्तर ड निर्मला किराणा आणत असे। तुम्ही पत्र वाचाल। या वाक्यातील काळ खालीलपैकी कोणता। अ साधा भविष्यकाळ, ब अपूर्ण भविष्यकाळ, क पूर्ण भविष्यकाळ, ड साधा वर्तमान काळ। उत्तर अ साधा भविष्यकाळ। आम्ही क्रिकेट खेळत असतो। या वाक्यात असलेला काळ कोणता। अ अपूर्ण वर्तमान काळ, ब पूर्ण वर्तमान काळ, क रीति वर्तमान काळ, ड साधा वर्तमान काळ। उत्तर क रीति वर्तमान काळ।
पुढील वाक्यांपैकी भविष्यकाळी वाक्य ओळखा. अ लता गाणे गात असेल. ब लता गाणे गाते. क लता गाणे गात असते. ड लताने गाणे गायले. उत्तर अ लता गाणे गात असेल. स्थिर किंवा त्रिकाल बाधित सत्य प्रस्थापित करण्यासाठी रिकामी जागा वापरतात. अ साधा वर्तमान काळ. ब साधा भविष्यकाळ. क साधा भूतकाळ. ड यापैकी नाही. उत्तर अ साधा वर्तमान काळ. रोहनने जेवण केलेले आहे या वाक्यात असलेला काळ कोणता? अ पूर्ण वर्तमान काळ. ब रीती वर्तमान काळ. क साधा वर्तमान काळ. ड अपूर्ण वर्तमान काळ. उत्तर अ पूर्ण वर्तमान काळ. पुढील वाक्यांपैकी वर्तमान काळी वाक्य ओळखा. अ आई गोष्ट सांगेल. ब आईने गोष्ट सांगितली. क आई गोष्ट सांगत असते. ड आईने गोष्ट सांगितली. उत्तर क आई गोष्ट सांगत असते. संगीता सुरेल भावगीत गात होती या वाक्यातील काळ खालीलपैकी कोणता? अ अपूर्ण भूतकाळ. ब साधा भूतकाळ. क पूर्ण भूतकाळ. ड रीती भूतकाळ. उत्तर अ अपूर्ण भूतकाळ. मी दररोज वेळेवर झोपत जाईन या वाक्यात असलेला काळ कोणता? अ रीती भविष्यकाळ. ब अपूर्ण भविष्यकाळ. क पूर्ण भविष्यकाळ. ड साधा भविष्यकाळ. उत्तर अ रीती भविष्यकाळ. पुढील वाक्यांमधून वर्तमान काळातील वाक्य ओळखा. अ आदित्यने अभ्यास केला. ब आदित्य अभ्यास करतो. क आदित्य अभ्यास करेल. ड आदित्यने अभ्यास केला असेल. उत्तर ब आदित्य अभ्यास करतो. शाळा सुटली होती या वाक्यात असलेला काळ कोणता? अ पूर्ण भूतकाळ. ब साधा भूतकाळ. क अपूर्ण भूतकाळ. ड रीती भूतकाळ. उत्तर अ पूर्ण भूतकाळ. लवकर सुरू होणारी क्रिया दर्शवितांना म्हणजे जवळचा भविष्यकाळ दाखविण्यासाठी वर्तमान काळाचा उपयोग करतात. याला रिकामी जागा असे म्हणतात. अ साधा भविष्यकाळ. ब पूर्ण भविष्यकाळ. क रीती भविष्यकाळ. ड सन्निहित भविष्यकाळ. उत्तर ड सन्निहित भविष्यकाळ. पुढील वाक्यांपैकी भूतकाळी वाक्य ओळखा. अ मामाने दिल्लीला बंगला बांधला. ब मामा दिल्लीत बंगला बांधतो. क मामा दिल्लीत बंगला बांधेल. ड मामाने दिल्लीत बंगला बांधला आहे. उत्तर अ मामाने दिल्लीला बंगला बांधला. मुले आपापली कामे करीत असे या वाक्यात असलेला काळ कोणता? अ पूर्ण भूतकाळ. ब साधा भूतकाळ. क अपूर्ण भूतकाळ. ड रीती भूतकाळ. उत्तर ड रीती भूतकाळ. मी संगणकावर पुस्तक वाचले या वाक्यात असलेला काळ कोणता? अ अपूर्ण भूतकाळ. ब पूर्ण भूतकाळ. क रीती भूतकाळ. ड साधा भूतकाळ. उत्तर ड साधा भूतकाळ. रीती भूतकाळाचे उदाहरण कोणते?
अ आम्ही पायी चालत असू, ब आम्ही पायी चाललो, क आम्ही पायी चालू, ड आम्ही पायी चालत होतो. उत्तर अ आम्ही पायी चालत असू. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल असे जेव्हा समजते तेव्हा रिकामी जागा असतो. अ वर्तमान काळ, ब भूतकाळ, क भविष्यकाळ, ड यापैकी नाही. उत्तर क भविष्यकाळ. खालील वाक्यातील पूर्ण भूतकाळ ओळखा. अ त्याने पुस्तक वाचले, ब त्याने पुस्तक वाचले होते, क तो गोष्ट लिहितो, ड त्याने कथा लिहिली. उत्तर ब त्याने पुस्तक वाचले होते. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून पाठवा. धन्यवाद.